आशिया खंडात सहकार क्षेत्रातील अग्रगण्य व सहकाराची पंढरी असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची दोन हजार बावीस दोन हजार सत्तावीस सालची पंचवार्षिक निवडणूक नुक नुकतीच पार पडली असून एकूण एकवीस उमेदवार बिनविरोध निवडून आले होते कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम नुकताच कारखान्याच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती पल्लवी निर्मळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला असून कारखान्याच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा नामदार आशुतोष काळे यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी दिलीपराव आनंदराव बोरनारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे अध्यक्षपदाच्या नावाची सूचना राजेंद्र घुमरे यांनी मांडली या सूचनेस अनिल कदम यांनी अनुमोदन दिले तसेच उपाध्यक्षपदाच्या नावाची सूचना सूर्यभान कोळपे यांनी मांडली सदर सूचनेला प्रवीण शिंदे यांनी अनुमोदन देऊन सर्व संचालकांच्या वतीनं अध्यक्षपदी नामदार आशुतोष काळे यांची व उपाध्यक्षपदी दिलीपराव बोरणारे यांची बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती पल्लवी निर्मळ यांनी जाहीर केले निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव